माझ्या फरकानं माझा विजय होणार, सुहास बाबर। आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा। अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल। मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप। शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच। मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक, आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध। गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा। मतदारसंघातली जनता माझ्या पाठीशी आहे। मी कुणाला तर पाडण्यासाठी नाही, तर मतदारसंघाच्या विकासासाठी निवडणूक लढवतोय, असा ठाम आत्मविश्वास सुहास बाबर यांनी व्यक्त केलाय। आज त्यांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज भरला। या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। यावेळी मंत्री शंभूराज देसाई आणि त्यांचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। सुहास बाबर यांच्या उमेदवारीनं खानापूर मतदारसंघाचं रणशिंग आज फुंकलं गेलंय। विजयाच्या आत्मविश्वासानं ते आणि त्यांचे कार्यकर्ते उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी आले होते। कार्यकर्त्यांमधला विशेष उत्साह दिसून येत होता। राष्ट्रवादी आरपीआय महायुतीच्या वतीनं आता माननीय आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा यांच्या आशीर्वादानं आणि आदरणीय आमचे नेते शंभूराजी देसाई साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि खानापूर आटपाडे विश्रापूर सर्कलमधील शिवसेना, भाजप व आमच्या कुटुंबावरती प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। गेल्या आमच्या 10 वर्ष कालावधीमध्ये जी विकासाची गती होती, गती राखण्याची जबाबदारी आमच्या सर्वांची निश्चितपणे आहे। ही निवडणूक आपण कुणास तरी पराभव करायचा आहे, कुणाला तरी कमी लेखायचं, या हेतून निवडणूक लढवणार नाही। ज्या पद्धतीनं भाऊंनी विकास केला आहे, त्या विकासाची भूमिका इथून पुढं ती कायमस्वरूपी सातत्य ठेवणं, यासाठी आपण ही निवडणूक लढतो आहे। निश्चितपणे आजपर्यंत केलेलं काम आणि भविष्यामध्ये काय रूपानं आपण नव्यानं समोर येतो आहे, भूमिका घेऊन आम्ही उद्यापासून जनतेच्या दारामध्ये जाणार आहे। आणि मला आत्मविश्वास आहे की अत्यंत ताकदीनं लोक ह्या आमच्या पक्षाच्या वतीनं आणि आमच्या महायुतीच्या पाठिंबाचा लोक पूर्ण क्षमतेनं उभा राहतील आणि मोठ्या फरकानं माझा विजय हा निश्चित होणार, जपणार आहात आणि तो पुढे चालवणार आहात। निश्चितपणे मी भाऊंचा वारसा सांगण्याबद्दल मला काय कमीपणा वाटण्याचं कारण नाही, कारण मी त्यांना लहानपणापासून काम करताना बघत आलो, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत काम करतो। ज्या पद्धतीनं त्यांनी काम केलं आहे, त्या पद्धतीनंच काम करण्याचं ग्वाही आणि अभिवचन मी ह्या मतदारसंघातल्या आम जनतेला दिले। त्यांच्या पश्चात त्यांचे जे जीव स्वप्न होते, तो टेम्पोचा 6वा टप्पा असेल, तो आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आज तुम्ही 1 तारखेला त्याचं भूमिपूजन झालं, आज त्याचं काम सुरू होऊन जवळपास 30% काम पूर्ण झाले। होऊनच्या पश्चात 8 महिन्यामध्ये ह्या महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही ह्या मतदारसंघाच्या विकासाला जवळपास 1350 कोटी रुपयाचा निधी, रस्त्यांसाठी असेल, नळपाणी पुरवठा असेल, गावातले अंतर्गत रस्ते असतील, समाज मंदिर असतील, स्मशानभूमी असेल, या सगळ्या गावांना जो त्यांना विकास अपेक्षित होता, बस स्टँड जो दुरुस्ती असेल, या सगळ्या कामांसाठी आम्ही जवळपास 1350 कोटीचा निधी आम्ही आणण्यामध्ये यशस्वी ठरलो आहे। वारसा चालवत असताना मी यापूर्वीही पंचायत समितीला उपसभापती म्हणून काम केले, जिल्हा परिषदला उपाध्यक्ष म्हणून काम केले, आता नव्यानं आलो असं नाही, मी गेले 15 वर्ष या लोकांच्या सातत्यानं संपर्कात आहे, नव्यानं असं घेऊन त्यांच्यासमोर उभा नाही। निश्चितपणे लोक आमच्या पाठिंबा ताकद उभा करतील। शंभूराजे देसाई आज तुमचा फॉर्म भरायला आलेले आहेत, काय त्यांचा आशीर्वाद रूपी तुम्ही काय सांगाल? नाही, निश्चितपणे म्हणजे माझे वडील गेल्यानंतर वडिलांच्या पश्चात खऱ्या अर्थानं त्यांनी माझ्या वडिलांची भूमिका पार पाडली। या 8 महिन्यामध्ये जी विकास कामं आणली, त्या कामांमध्ये खूप मोठा आधार आणि खूप मोठी ताकद त्यांनी आमच्या पाठिंबा उभा केल्यामुळेच आम्ही इथंपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यांच्या शब्दाला आदरणीय मुख्यमंत्री दोन्ही या सर्वांनी मान दिल्यामुळे आपण एवढा निधी या मतदारसंघात आणू शकतो।